लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांसाठी लावर तो व्हिडिओ म्हणत प्रचार करणारे राज ठाकरे विधानसभेत एकटेच पडणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट झाली, मात्र या भेटीत राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा झाली नसल्याचं समोर आलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधण्यास सुरुवात केली आहे। उदाहरणार्थ त्यानंतर भाजप शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची महाआघाडी होत आहे। भाजप आणि शिवसेनेमधील जागा वाटपाचा तोडा अद्याप कायम असला तरी येत्या 2-3 दिवसामध्ये हा तोड निखाली लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपासहित यांच्या अनेक ठिकाणांचा जागांचा तोड जे समस्या होती ती दूर झालेली आहे। मात्र एकीकडे जे महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठा चेहरा मानून मराठी चेहरा मानल्या जात असल्याने तर राज ठाकरेची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र या आगामी विधानसभेमध्ये कुठंच आपली तयारी निशा दिसत नाही। मनसे ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससोबत युतीमध्ये जाणार असल्याच्या अनेक चर्चा होत्या। त्याच चर्चेनुसार सोनिया गांधीची दिल्लीमध्ये राज ठाकरे यांची झालेली भेट, मात्र आता राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनसेची युती होणार नसल्याची चर्चा सुरू आहे। मात्र आता राज ठाकरे हे पुन्हा एकटाच चेलूची भूमिका साधणार की लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकणार हेच पाहण्यास उत्सुक असणार आहे। मुंबईवरून संतोष मोरे, MK News मराठी।